आज आपण केळफुलाचा एक चविष्ट पदार्थ बघूया. केळफूल निवडायला थोडंसं किचकट असलं तरी त्याचे आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत. तर केळफूल कसं निवडायचं ते बघता बघता मी तुम्हाला याचे आपल्या आरोग्यासाठी असणारे फायदेसुद्धा सांगते. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आहेत, जसं की व्हिटॅमिन ए, सी आणि ई. आणि ह्याच्यामध्ये असणारा क्वेरसेटिन नावाचा जो अँटीऑक्सिडंट आहे, त्याच्यामुळे आपल्या शरीरातले फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या धोक्यांपासून रक्षण होते आणि शरीरातली अंतर्गत सूज कमी व्हायलासुद्धा मदत होते. हृदयाचं आरोग्य सुधारतं. यात भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत, त्याच्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन सुद्धा नियंत्रणात राहतं. आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे मिनरल्स आहेत, त्यामुळे स्नायूंना बळकटीही मिळते, रक्तदाबही कमी व्हायला मदत होते आणि केळफुलाच्या सेवनामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते आणि रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात राहायला सुद्धा मदत होते. तर चला, जास्त वेळ न घालवता आपण लगेच रेसिपी बघूया. निवडून घेतलेलं केळफूल कात्रीने छान बारीक चिरून घ्यायचं. केळफुलाच्या कळ्या संपूर्ण काढून झाल्यावरती आत एक कोवळा भाग असतो, तो आपल्याला चाकूने किंवा विळीने कोचून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे, बुडेल एवढं. 2 चमचे मीठ घालायचं आहे आणि हे 10 मिनिटं आपल्याला गॅसवर उकडून घ्यायचं आहे. आणि उकडून झाल्यावर त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे, त्याच्यामुळे जिभेला चरचर होणारी जी असते ती कमी होऊन जाते. याला गार पाण्याने परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता एका भांड्यामध्ये 1 वाटी उकडलेलं केळफूल घालायचं आहे. त्याच्यामध्ये साधारण 1 वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे, 1/2 वाटी बेसन घालायचं आहे, 1 छोटा चमचा किसलेलं आलं घालायचं आहे, 1 छोटा चमचा हिरवी मिरची लसूणची पेस्ट घालायची आहे, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, 1 छोटा चमचा हिंग, 1 छोटा चमचा हळद चवीनुसार तिखट, 3-4 चिमूट काळी मिरी पावडर, 1 छोटा चमचा जिरे आणि 1 मोठा चमचा तीळ घालायचे. तिळात भरपूर प्रमाणात आयन असतं, त्यामुळे हे स्किप करू नका. यात भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत, त्यामुळे पचनाला काही त्रास होऊ नये म्हणून 2 चमचे ओवा हातावर चोळून घालायचा आहे, म्हणजे त्याचे सगळे फ्लेवर्स रिलीज होतात. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि हाताने हे छान मिक्स करून घ्या. याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो, त्यामुळे आधी मिक्स करून घ्या, मग याच्यामध्ये बेताबेतांनी पाणी घाला आणि थालीपीठ छान इझिली पसरवता येईल एवढं घट्टसर आपल्याला हे भिजवायचंय. आता बघा, हे छान मऊ भिजलंय पीठ, हे आपल्याला छान पसरवता येईल हाताने. आता तुमच्याकडे केळीचं पान असेल तर केळीचं पान, किंवा तुमच्याकडे रुमाल असेल तर तो ओला करायचा आणि त्याच्यावर हे थालीपीठाचा एक छोटा गोळा छान थापून घ्यायचा. थापून झालं की याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे होल्स करायचे, त्याच्यामध्ये तेल घातलं की हे छान भाजलं जातं सगळ्या साईडनी. आता मी इथे बिडाचा तवा ऑलरेडी गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यावर 1 छोटा चमचाभर तेल घालायचं, आपण थापलेलं थालीपीठ घालायचं आणि आपण ह्याच्यामध्ये जे होल्स केलेत त्याच्यामध्ये सुद्धा थोडस तेल घालायचं, याला झाकायचंय आणि 3-4 मिनिटं या साईडनी छान भाजून घ्यायचंय. ही साईड छान भाजली गेली की थालीपीठ आपल्याला उलट्या बाजूनी सुद्धा 2-3 मिनिटं न झाकता भाजून घ्यायचंय. आता आपलं मस्त छान केळफुलाचं थालीपीठ तयार आहे. याच्याबरोबर तुम्ही कांदा कैरीची चटणी, लसणीची चटणी, जवसाची चटणी, थोडंसं सॅलड आणि गाईच्या दुधाचं दही घेऊ शकता. तर हे केळफुलाचं थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आणि अशाच छान छान हेल्दी रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.